सांगलीत गणेशोत्सवानिमित्त गजराज मंडळाच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. गव्हर्नमेंट कॉलनी येथील गजराज मंडळाच्या वतीनं 25व्या वर्षानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. यावेळी 100 रक्तदात्यांनी सहभाग घेतला आणि यामध्ये महिलांची संख्या मोठी होती. गव्हर्नमेंट कॉलनी परिसरातील गजराज कॉलनी येथील गजराज मंडळाच्या वतीनं अनेक विधायक उपक्रम राबवले जातात. या भागातील सर्व धर्मीय एकत्रित येऊन उत्सव साजरा करतात अशी माहिती सलीम राजेवाले यांनी दिली आहे. यावर्षी सलग 5 वर्ष महाप्रसाद तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं. मिरजेतील बसवेश्वर रक्तपेढीच्या वतीनं रक्त संकलित करण्यात आलेलं आहे. यावेळी माजी नगरसेवक युवराज गायकवाड, सुधाकर खनाळे, सोमनाथ मनहळी, नागेश कोळी, सिद्धार्थ लाडगावकर, सय्यद राजेवाले, गणेश राजपूत आदी उपस्थित होते. गजराज गणेशोत्सव मंडळ या मंडळाची स्थापना 2000 साली झाली. आज 2024 मध्ये या मंडळाला 25 वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने जसं आम्ही दरवर्षी कार्यक्रम घेतो महाप्रसाद वगैरे, तसंच यावर्षी आम्ही यंदा 5 दिवस महाप्रसादाचा कार्यक्रम घेतलाय. तसंच रक्तदान शिबिरही घेतले. या रक्तदान शिबिरामध्ये जसं युवा पुरुष आहेत तसेच महिला वर्गही यात सहभागी घेतलेला आहे. आणि तसंच यापुढेही आमचं मंडळाचं धोरण आहे की दरवर्षी आम्ही असंच काम करत राहू. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.